नमस्कार, मी विष्णू हजारडे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, अर्थात विष्णू हजारडे आपल्या नवीन चॅनलवरती. सो आजचा तुमचा नेहमी मला प्रश्न येत असतो की मन हलकं करायचं कसं, म्हणजे मनात खूप साचलेलं असतं किंवा ब्रेकअप होतात, मग त्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं, किंवा काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यात ते कसे फेस करायचे. एकूणच मन हलकं कसं करायचं हा तुमचा प्रश्न असतो आणि त्याच्यावरतीच मी आज बोलणार आहे. काहीसं मी थोडंसं लिखाण केलं त्याच्यावरती. सो व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याच्या अगोदर मला सांगायचं की अजून तुम्ही जर विष्णू हजारडे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर खाली ते रेड कलरचा सबस्क्राईब बटन दिसतं ना, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यासमोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरतीही क्लिक करा. म्हणजे काय होईल, असे नवनवीन व्हिडिओ जे मी तुमच्यासाठी घेऊन येईल ते सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येतील. ओके, सो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. मनात साचलेलं दुसऱ्याबरोबर शेअर केलं की दुःख हलकं होतं म्हणतात, बरोबर ना? तुमचंही मत असंच आहे का? वेगळं काही असेल तर कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. मनात साचलेलं दुसऱ्याबरोबर शेअर केलं की दुःख हलकं होतं म्हणतात, मान्य. पण प्रत्येक वेळी आपलं मन समजून घेणारं, आपल्या अश्रूंची किंमत असणारं कुणी भेटेलच असं नाही ना. मग अशा वेळी मनात साचलेलं दुःख, मनात साचलेल्या वेदना कुणासमोर व्यक्त करायच्या, हा तुमच्यासमोर प्रश्न असतो. खरं तर कित्येकदा मन मोठं करायचं असे सल्ले दिले जातात. पण हे सल्ले म्हणूनच ठीक असतात, प्रत्यक्षात अशा गोष्टींसाठी मन मोठं करणं शक्य होत नाही. आणि मग मनाची घुसमट सुरू होते, बैचेन राहायला लागतो आपण, वर्तमान कामं पहिल्यासारखी वेळेत सुस्थितीत होत नाहीत आपल्याकडून, एकूणच आपण डिस्टर्ब राहतो. अशा वेळी मी काय करतो माहिती, मनात जास्त काही साचूच देत नाही. जो काही प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे ज्यामुळे आपण अस्वस्थ होतो, त्या प्रॉब्लेमचं मूळ नेमकं काय आहे हे फाइंड आउट करतो आणि लगेच त्याच्यावरती काही एक्सपेरिमेंट्स करत लवकरात लवकर सोल्युशन काढायचा प्रयत्न करत असतो. ओके, आणि अर्थात प्रामाणिक प्रयत्नामुळे सोल्युशन सापडतं बरं. मग ते मनात राहिलेल्या इश्यू असतील, शल्य असेल, रुखरुख असेल, हे सारे प्रॉब्लेम्स आपोआप निघून जातात. आणि ऑफकोर्स ते निघून गेल्यामुळे मनात जागा तयार होते, शिल्लक राहते, परत त्यात पुढचे प्रॉब्लेम्स, पुढचं दुःख घ्यायला आपण रिकामी होतो. आणि मला वाटतं संपूर्ण आयुष्यभर ही प्रोसेस चालूच असते, ही सायकल चालूच असते. कारण सुखदुःख ही ऋतू बदलावे तशी आलटून पालटून येतच असतात. त्यामुळे एखाद दुसऱ्यांदा ठीक आहे, पण सारखं सारखं दुसऱ्यासमोर रडत बसण्यापेक्षा आपल्यामुळे क्रिएट झालेले प्रॉब्लेम्स आपणालाच सोडवता आले तर आयुष्य जगायला अजून मजा येते मित्रा, तर आयुष्य जगायला अजून मजा येते. ओके, समजलं ना? सो कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट्स बॉक्समध्ये खाली सांगायला विसरू नका. आणि आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत हा पोहोचवा, म्हणजे शेअर करून. ओके, सो जास्त तुम्हाला बोर नको व्हायला म्हणून जास्त मोठे मोठे मी व्हिडिओज नाही बनवत. सो तुमची आवड जशी वाढत जाईल तशी व्हिडिओज पण वाढत जाते. चला लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोवर टाटा, बाय बाय, टेक केअर.